स्वातंत्र्य दिन, हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे। 15 ऑगस्ट समस्त भारतीयांसाठी एक सुवर्ण दिन होय। याच दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश असंख्य स्वातंत्र्य सैनिकांच्या लढ्यामुळे व बलिदानामुळे इंग्रजांच्या पारतंत्र्यातून मुक्त झाला, भारत देश स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्यासाठी चालू असलेली चळवळ संपली। 15 ऑगस्ट इंग्रजांच्या गुलामगिरीतून सुटका झाल्याचा आनंद सर्व देशभर साजरा केला जातो। स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। देशासाठी प्राणपणाला लावलेल्या हुतात्म्यांचे व लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे या दिवशी स्मरण केले जाते। 1 एक प्राचीन गौरवशाली इतिहास आहे। अत्यंत कठोर संघर्षानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले। 15 ऑगस्ट 1947 रोजी लाल किल्ल्यावर प्रथमच आपल्या पहिल्या पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी राष्ट्रध्वज फडकविला व त्यानंतर प्रत्येक वर्षी 15 ऑगस्ट हा दिवस आपण संपूर्ण देशभर स्वातंत्र्य दिन म्हणून उत्साहाने व आनंदाने साजरा करतो। सर्व जाती, धर्म आणि पंथाचे लोक हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करतात। स्वातंत्र्य दिन संपूर्ण भारतभर मोठ्या आनंदाने साजरा केला जातो। 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय समारंभ असल्यामुळे या दिवशी संपूर्ण देशात सार्वजनिक सुट्टी असते। सर्व संस्था, खाजगी व सरकारी कार्यालय, शाळा, कॉलेज इत्यादी बंद असतात। भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवतात आणि राष्ट्रगीत गायले जाते। भारतीय सैन्य दलामार्फत मानवंदना देण्यात येते। या दिवशी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक आणि शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहिली जाते। पंतप्रधानांच्या भाषणानंतर हे कार्य आपल्या राष्ट्रगीताने संपते। भारतीय सैन्य दल, विद्यार्थी या प्रसंगी संचलन व धाडसी खेळ साजरे करतात। अनेक देशाचे परराष्ट्रदूत व मान्यवरही या सोहळ्यात सहभागी होतात। भारताच्या स्वातंत्र्यदिनी आपण सर्व महान व्यक्तींची आठवण करतो ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। शाळा व महाविद्यालयामध्येही स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे आयोजन केले जाते। शाळा महाविद्यालयामध्ये या प्रसंगी विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन केले जाते। शाळांमध्ये तोरणे, पताका लावली जातात। विद्यार्थी मोठ्या उत्साहाने भारत मातेचा जयघोष करीत प्रभात फेरीत भाग घेतात। सर्वांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले जाते। शाळेतील NCC व स्काउटचे विद्यार्थी सुंदर संचलन करतात। विद्यार्थी आपापल्या आवडीची राष्ट्रगीते गातात, भाषणे करतात। यामध्ये विद्यार्थी आवडीने सहभाग घेतात। शाळातून मुलांना खाऊ वाटून आनंद साजरा केला जातो। हा दिवस भारतात सर्वत्र साजरा केला जातो। प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरात आणि गावागावातून स्वातंत्र्य दिन साजरा होतो। शाळातून, सरकारी कार्यालयातून व अन्यत्रही सकाळी ध्वजवंदन व अन्य मनोरंजनाचे कार्यक्रम होतात। ठिकठिकाणी प्रभात फेऱ्या, भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शन यांचे आयोजन केले जाते। भारताचा स्वातंत्र्य दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नाही तर स्मरण आणि उपासना करण्याचा दिवस आहे। देशाच्या सेवेसाठी आपले प्राण सोडणाऱ्या आपल्या हुतात्म्यांची आठवण ठेवण्यासाठी आपल्या अस्तित्वाचा दिवस आहे। आमच्या आनंद, कल्याण आणि सुरक्षिततेसाठी आमचे रक्षण करणाऱ्या सैन्य दलाच्या जवानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। स्वातंत्र्य दिन हा अशा प्रकारे आनंद व उत्साहात देशभर साजरा केला जातो। धन्यवाद।